नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण इथं तळणी गाव मंठा तालुक्यातील इथं आपण फुले संगमचा प्लॉट लावलेला होता, जो 2x6 वरती आहे, 6 इंच 2 फुटावरती। तर आता ह्याच्यामध्ये झाडाला शेंगा लागलेल्या आहेत। आता इथं तुम्ही पाहू शकताय जवळपास 500 जवळपास 100 समोर तर आहे समजून घ्या। आता आपण हे घोसं मोजलेलं नाही, तर मोजल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल आणि शेतकऱ्यांसोबत आपण प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत। तर आता इथे हे झाडं आहेत, हे धुऱ्यावरचे झाडं आहेत, तर याच्यामध्ये एवढी जबरदस्त बिअरिंग आहे समजून घ्या, सध्या आपण बघू शकतो। तर आता महाराष्ट्र शासनाची जी पीक स्पर्धा आहे त्याचा हा पीक स्पर्धेचा प्लॉट आहे। तर आता या शेतकऱ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्याच्यामध्ये, आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घेऊयात। त्याच्या आधी तुम्हाला एक आता पूर्ण शेत दाखवू आम्ही इकडचं। तर हा प्लॉट आहे आणि हे शेंगा लागलेलं आहे। आपल्यासोबत प्रगतीशील शेतकरी श्री सुरोष साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती जाणून घेऊ। साहेब, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रकाश सखाराम सुरुसे, तळणी तालुका मंठा जिल्हा जालना। आता साहेब, याच्यामध्ये जी तुम्ही व्हरायटी लावली, या व्हरायटी नेमकी कोणती आहे? ती फुले संगम 726। आता याच्याविषयी तुम्ही सांगा की तुम्ही कसं लावलं, काय लावलं? आम्ही सुरुवातीला फुली काढली 2 फुटावर 2x6 इंचावर टोकन पद्धतीने लागवड केली, आणि लागवड 20 जूनला आम्ही केलेली। खतं सुरुवातीला म्हणजे फुली काढते वेळेस DAP फॉस्फेट आणि सल्फर एकरी समजा आम्ही 1 बॅग DAP 1 बॅग फॉस्फेट आणि 2 फुटाचं अंतर आहे आणि 6 इंचावरती झाड लावले। आता याला शेगा किती असतील समजून घ्या एका झाडाला। बघितलं जवळपास याला 500 शेंग आहे। आता या घोसात शेंगा लागतात फुले संगम, आहे ना। त्याच्यानंतर हा जो पानाचा हे असते, हे 5 पानाचं, जसं आपलं पळसाचं 5 पानं असतात, तसे 1 2 3 4 5 हे या व्हरायटीचं कॅरेक्टर आहे फुले संगमचं। आता हे घोसामध्ये 3 3 4 4 5 5 लागलेले आहेत। आपण आता याच्यातून ऍव्हरेज समजून घ्या, मोजलं तर ह्या 500 पर्यंत शेंगा जात आहेत। आता हे इकडच्या झाडातून बघू शकता, याचे आपण पानं तोडले तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून, कारण ओळखू येत नाही। आता तिथे एक झाड आहे गर्दबाज आणि पूर्ण कोरड, म्हणजे असं मावळाच्या याच्यासारखं पूर्ण पॅक झालेलं आहे। आता एक पानं असलेलं झाड दाखवा, कोणतं पण आपण याच्यातली जर गेलो आणि असं बाजूला जर केलं तर याच्यामध्ये सर्व बिअरिंग दिसते, फक्त आता ही बिअरिंग ओळखू येत नाही पानं असल्यामुळे। ही अशी बिअरिंग आहे। तर आता तुम्हाला याच्यातली किती एकंदरीत उत्पन्न अपेक्षित आहे? आता आपण याच वर्षी नवीन लागवड केली 2x6 इंचावर, तर अपेक्षित उत्पन्न 20 क्विंटलपर्यंत पुढे यावं याची अंगाची हिशोबाने असं आहे। आपण बघूयात यावेळेस पीक स्पर्धेमध्ये, आपण अपेक्षा करूया की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या तळणीमधून शेतकरी जातील आणि आपलं तळणीचं नाव मोठं करतील। धन्यवाद।